हरिओम, मी श्रीमती विद्यावीरा संभाजीराव इंगळे कोल्हापूर मध्ये सुरुवातीला प्रायव्हेट हायस्कूल केंद्रामध्ये होते आणि आता सध्या फुलेवाडी केंद्रामध्ये आहे. आणि बापूंची उपासना बापूच करून घेतात आमच्याकडनं. आणि मला इतके अनुभव आलेले आहेत, 2000 साली बापू मला मिळाले. बापू मिळाले म्हणजे ज्या दिवशी मी गणपती मुख्य म्हणजे मी गणपती भक्त, तर गणपतीच्या दिवशीच म्हणजे माझे मिस्टर 1999 ला गेले. त्याच्यानंतर पहिलं त्यांचं जे कार्य असतंय त्याच्यानंतर लगेचच येणाऱ्या संकरशीला बापू मिळाले मला. तो आमचा एक जबरदस्त आधार आम्हाला मिळाला. आणि संकष्टी होती त्या दिवशी, मग ती घेतली. आणि त्या आमच्या समोरच्या होत्या त्या आगवणे, मिसेस आगवणे, तर त्या काय म्हणल्या, हे घ्या आम्ही जातो उपासनेला वगैरे, तुम्ही घ्या. मी पाहिलं वगैरे, सन्मान होता त्या दिवशी, मी घेतलं. मी म्हटलं आम्ही काय असे यांच्या लोकांच्याकडे काही जात नाही बघा, मी गणपती भक्त आहे, मी असं माणसांमध्ये काही पाहत नाही वगैरे. स्पष्टच बोलले, मला काय तुम्ही असं काही देऊ नका, घेऊन तर बघाव तुम्ही. मग त्यांनी बापूंचा एक छानपैकी फोटो बिटो दिला, समितीवाला वगैरे, आणि हे दिलं, एक मासिक दिलं वाचायचं अनुभवांचं. रोज संध्याकाळी काय व्हायचं, मी आणि माझ्या बरोबरच्या दोन बायका अशा दोघी जणी आम्ही संध्याकाळी चरखी चौसाळी फिरायला जायचं. तर एक त्या दिवशी काय झालं की हे घटना घडली शनिवारची, नंतरच्या येणाऱ्या गुरुवारी काय झाल्या त्या कोणीच नव्हत्या. मग मी एकटीच राहिली, म्हटली काय आहे पाहूया तरी. म्हणून मी घेतलं ते अनुभवाचं पुस्तक वाचायला घेतलं. वाचायला घेतल्यानंतर काय झालं की म्हटलं 1 ते 50 पान अनुभव वाचायचे, 1 ते 50 पान अनुभव, एक से एक अनुभव, एक से एक. कोण आजारातनं वाचतंय, कोण परदेशात जातंय, कोणाला पैसे अचानक मिळत, काय एक से एक अनुभव. खरं माझ्या मनाची काही पकड गेली ना. म्हटलं आता 50 पानपर्यंत वाचायचं म्हटलंय आपण, संध्याकाळची वेळ त्यांची गुरुवार होता. तर झालं काय की 50व्या पानावर नेमकी जाहिरात आली. जाहिरात जाऊ दे म्हटलं, आता 51 पान वाचूया, कारण 50 वाटणार होतो, 50व्या जाहिरात आली, 51 वाचूया. मग 51 पान घेतलं वाचायला. तर मुंबईतला एक अनुभव असा की नवरा बायको आणि मुलं अशी मुंबईत एका ठिकाणी राहत असते, ते बापू भक्त, त्यांच्या एका भिंतीला बापूंचा फोटो, त्याच्या समोरच्या भिंतीला गणपतीचा फोटो, असा तो अनुभव होता. आणि मग मध्यरात्र झाली, मध्यरात्र झाल्यानंतर झालं काय, झालं धाडकन कसला तरी आवाज आला. मग त्या बाई हे आई उठली, काय रे काय कसला आवाज आला, त्यांना आम्हाला नाही माहिती कसला काय आवाज आला काय आवाज आला. मग सकाळी उठून पाहतात तर गणपतीचा फोटो बापूंच्या फोटो खालती. आई गो, मी वाचले आणि हादरलेच. मी म्हटलं मी स्वतः म्हणते की मी गणपती भक्त आहे, मला मी असल्यानं काय मानते. अगोबाई होता आणि नेमकं संध्याकाळचं गुरुवार होता, संध्याकाळी 7:15 वाजले. मी घेतला बापूंचा फोटो, उचला, म्हटलं तुम्हीच माझे सद्गुरू. आणि तेव्हापासून बापू भक्ती सुरू झाली. आणि आमच्या समोर ते ज्यांच्यामुळे मला मिळाले बापूना, तर ते गृहस्थ ते साऊथकडे गेले त्यांच्या काही कामानिमित्त. मग मी त्यांच्या मिसेसला म्हटलं तुम्ही मुलं वगैरे या, म्हटलं आमचं दुसरीकडे घर आहे तर नवीन घरात आपण हे करायचं आहे पादुका पूजन, या म्हटलं. तर या म्हणलं बर म्हणल्या. मग ते पादुका पूजन वगैरे सगळं झालं आणि मग त्यांची मुलगी, तिचं नाव प्रणाली, तर संगती म्हणली तिथे पादुका पूजनच्या इथे की हे पप्पा आले, पप्पा आले. मी पाहिलंय पप्पा कसे, ते तर साऊथ कडे गेले आणि पप्पा कसे आले, नाही आलेत. आणि हे का पप्पाने काय आणले, तर हे काय व्यंकटेशाची मूर्ती. आणि तिने घेतली वडिलांच्याकडे मूर्ती आणि बापूंच्या पादुका पूजनच्या जे ठेवली, त्या क्षणी मला काय आठवलं की म्हणजे जाणवलं मला की बापूंचं एक गाणं रचलंय बापूंच्यावरती, देव धावत आले इथे. खूप आनंद वाटला. आणि मुख्य म्हणजे काय, जेव्हा बापू मला मिळाले, बापूंच्याकडे प्रथम गेले ह्याला उपासनेला, उपासनेला गेले त्या दिवशी झाली उपासना. मग सेकंड टाइम दुसऱ्या शनिवारी गेले आणि दुसऱ्या शनिवारी बापूंनी कार्यक्रम जाहीर केला पहिला, आम्ही गेल्यानंतरचा पहिला कार्यक्रम जाहीर. आणि तो होता याचा व्यंकटेशाचा सप्तकोटी जप. आणि व्यंकटेश आमचं कुलदैवत. अरे वा म्हटलं, गेल्या गेल्या पहिला ह्याचा कुलदैवताचाच कार्यक्रम, छान म्हटलं. मग ते झालं, मग उपासनेच्या वेळेला हे आले, दैव धावत आले इथे, म्हटलं तर व्यंकटेश उपासनेला आलास. ते असे एक से एक अनुभव आले. करता एक लेटेस्ट अनुभव सांगते की एक 3-4 महिन्याखालचा, की हे झालं काय, माझी मुलगी आहे ना, तर तिला त्या विजयवीरांचा चव्हाणचा मुलगा महेश सिंह चव्हाण, त्यानं काय केलं, त्याजवळ 2 पपीज होते छोटे छोटे 1.5 महिन्याचे. आम्ही ते सर्किट हाऊसच्या मागे राहतो, ओम गणेश हाऊसिंग सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतो. पार्किंग फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर अँड थर्ड फ्लोअर असं असतंय, तर म्हणजे तिथे आहे. तर झालं काय की सुप्रियाच्या नकळत एकदम तिसऱ्या मजल्यावरून ते पप्पी, 1.5 महिन्याचा पप्पी, कल्पना करा, 1.5 महिन्याचा पप्पी खालती पडलं तिसऱ्या मजल्यावरून
आणि दुपारची वेळ आणि त्या बाईंना एकदम आवाज ऐकला धाडकन आवाज आला. ती म्हटलं कुठलं तरी पोतं पडल्यासारखा आवाज आला. आणि लगेच त्यांनी सगळ्या मुलं खेळत होती त्यांनी बोलवलं सुप्रियाला वगैरे आणि त्या पहिल्याला पप्पी पडलं पडलं म्हणते. ती म्हणली ती घाबरलीच तिसऱ्या बाजूला पप्पी पडते म्हणजे का कसं जिवंत राहील. नाही म्हणली बापू काही पण कर खर तू त्याला वाचव. आणि त्याला त्या क्षणी म्हणजे इतकं सारखं की बापू काही पण कर आणि त्याला वाचव त्या त्याचं नाव बडी बडीला वाचव बडीला वाचव. आणि त्या क्षण तिला लक्षात आलं की बापू एकदा म्हणले होते परमात्मा ऍडजस्ट करतो. फटकन तिच्या तोंडात नेलं माझ्या आयुष्यातली 20 वर्ष त्याला दे खरं तू त्याला वाचव आणि सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पपी पडलं आणि त्या तिथल्या एक खालच्या बाई होत्या त्या म्हणल्या मोठं पोतं पडल्याचा आवाज आला जड. अरे 1-1.5 महिन्याचं पपी त्याचं वजन असून असून किती असणार आहे खरं. मग मोठं पोतं पडल्याचा आवाज कसा काय आला ही पण एक आश्चर्याचीच बाब आहे. आणि आज रोजी ते पपी इतक्या सुंदर छान घरात आनंदात आहे. ही म्हणजे बापूंचीच कृपा. कारण चेष्टा नाही आहे की तिसऱ्या मजल्यावरून छोटंसं पपी पडतंय आणि ते जिवंत राहतंय. हरिओम श्रीराम अंबे.